बीकेबी मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. विकास होताना पर्यावरणाचा ऱ्हास होऊ देणार नाही, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे विधान. लकडगंज परिसरात हप्ता देण्यास मनाई केली तर फोडले नमकीनचे दुकान, दोन आरोपींना अटक. आणि पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना रायसोनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन तर्फे संविधान चौकात आदरांजली कार्यक्रम. आजच्या ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. नागपूर विभागीय आयुक्त कार्यालय येथे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे बैठकीसाठी आले असता त्यांनी प्रसार माध्यमांसोबत चर्चा केली. त्यांनी यावेळी नांदगावच्या दौऱ्याबद्दल सांगितले की तिथे ऍश पॉन्ड बंद करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. विकास होताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याच्याकडे लक्ष देत संपूर्ण जिल्ह्यात पर्यटन आणि पर्यावरण यांचा उदार कसा करायचा यासाठी आजची आढावा बैठक घेण्यात आली होती अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली. मला वाटतं आज मी नागपूरबद्दल खास करून बोलेन. आज इथे नागपूर मध्ये फिरत आहे, आम्ही काम करत आहोत. आपण बघितलं असेल की आज सकाळी नांदगावला गेलेलो, तिथे एक मोठा विषय होता ॲश डम्पिंगचा. तिथे नांदगावमध्ये जर आपण बघितलं, गावांमध्ये आपण देखील फिरलात माझ्यासोबत, जिथे ॲश डम्पिंग होतं. 1 फेब्रुवारीला आम्ही निर्देश दिले, तसं ते ॲश डम्पिंग थांबलेलं आहे. फ्लॅश पॉईंटचं आता तिथे बंद होणार, 15 दिवसात ते रिस्टोर करण्याची आमची सूचना दिलेल्या आहेत. आम्ही परत एकदा 15-16 मार्चच्या आसपास येऊन कुठपर्यंत काम झालं ते बघणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तिकडचे जे स्थानिक भूमिपुत्र आहेत त्यांना देखील तिथे रोजगार उपलब्ध होण्यासाठी जी काही ठोस पावलं उचलण्याची आहेत ती आम्ही सांगितलेली आहेत. ते देखील पुढच्या 1-10 दिवसामध्ये त्यांच्याकडून रिपोर्ट येणार आहे की काय नक्की पुढे मार्ग काढू शकतो. तिसरी गोष्ट म्हणजे वारेगाव असेल किंवा नांदगाव असेल, ॲश पॉन्ड हे बंद होतील 100%. जसं केंद्र सरकारची जी भूमिका आहे किंवा त्यांच्याकडून निर्देश आलेले असतात किंवा सुप्रीम कोर्टाचे आहेत की 100% फ्लॅशचं युटिलायझेशन झालं पाहिजे, अशी देखील सूचना आम्ही दिलेली आहे. कारण कुठेही देखील विकास होताना पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये ही आमची भूमिका आहे, तेच आम्ही तिथे करून आलो. आज इथे आल्यानंतर डिव्हिजनल कमिशनर ऑफिसकडे आम्ही बघितलं की पर्यावरण आणि पर्यटन ह्याचा रिव्ह्यू घेतला. माझी वसुंधरा अभियान जे सगळीकडे सुरू आहे, एका चांगल्या जोमानी सुरू आहे. आपण बघत असाल सगळेच आमचे डिव्हिजनल कमिशनर असतील, कलेक्टर महोदय असतील, म्युन्सिपल कमिशनर, CEOs हे सगळे त्याच्यावर काम करत आहेत. ते लोकसहभाग पण वाढत चाललेला आहे. NGOs असतील, इंडिव्हिज्युअल्स असतील, कंपन्या असतील, पुढे येऊन पर्यावरणासाठी काही ना काहीतरी प्रत्येक जिल्ह्यात महाराष्ट्रात करत आहेत, प्रत्येक तालुक्यात करत आहेत. आणि ह्याच्यासाठी थोडा आढावा आणि थोडं प्रोत्साहन देण्यासाठी, थोडा उत्साह एकमेकांवर वाढवण्यासाठी आम्ही आज ती बैठक घेतली. शिवसेना इकडे विदर्भात लक्ष देत नाही, आपण आज कार्यकर्त्यांनाही भेटला या संदर्भात. मला वाटतं हे आपल्याकडे कुठून आलं मला माहित नाही. आम्ही सगळ्यांशी भेटत आहोत, बोलत आहोत आणि कामं चांगली सुरू आहेत. लकडगंज पोलीस स्टेशन अंतर्गत एका नमकीन दुकानाची तोडफोड केल्याप्रकरणी DB पथकाने 3 पैकी 2 आरोपींना अटक केली असून तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पराग पोटे यांनी सांगितले. लकडगंज हद्दीतील वैष्णवदेवी चौक येथे दिलीप रोहडा यांचे इंदोर नमकीनचे दुकान असून 12 फेब्रुवारी रोजी 2 ते 3 इसमांनी दुकानात येऊन दिलीप यांना हप्त्याची मागणी केली. तसेच हप्ते नाही दिले तर दुकान फोडायची धमकी देत निघून गेले. काही वेळाने तिन्ही इसम तलवार आणि रॉड घेऊन दुकानात परत आले आणि दुकानाची तोडफोड केली. लकडगंज पोलिसांनी सदर घटनेची माहिती मिळताच त्यांचे DB पथक घटनास्थळी पोहोचले आणि एका आरोपीला ताब्यात घेतले. तसेच दुसऱ्या आरोपीचा पाठलाग करत त्यालाही अटक केली. अटक झालेल्या आरोपींची नावे यावर अजब खान आणि योगेश पवार अशी असून तिसरा आरोपी अजूनही फरार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोटे यांनी सांगितले. तसेच विविध कलमांतर्गत आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दिनांक 12/2/2022 रोजी तक्रारदार नामे दिलीप रोहडा, त्याचं इंदोर नमकीनचं वैष्णवदेवी चौकात दुकान आहे, त्याच्या दुकानात काही 2-3 इसम आले आणि त्यांनी सांगितले की आम्हाला हप्ता लागेल आणि नाहीतर तू इथं बिझनेस करू शकत नाही. त्यांनी मनाई केली असता ते परत गेले आणि तो रिपोर्ट पोलीस स्टेशनला रिपोर्ट देण्याकरता निघाला असता त्याच्या दुकानात जाऊन त्यांनी तलवार घेऊन तोडफोड केली. जशी पोलिसांना माहिती मिळाली तशीच घटनास्थळी आमचे DB पथक गेलं. तिथे एक आरोपी पूर्वीच पळून गेला होता, एक आरोपी आम्ही ताब्यात घेतला. लगेच त्याचा पाठलाग करून त्याच्या घरून त्याला दुसऱ्या आरोपीला सुद्धा आणलं. त्यापैकी एका आरोपीचं नाव अनवर खान, राहणार बिडगाव, आणि दुसऱ्या आरोपीचं नाव योगेश पवार,
राहणार बीडगाव वाठोडा असा आहे. दोन्ही आरोपींवर यापूर्वीचे गुन्हे नोंद आहेत. त्यांच्यावर खंडणी आणि धमकी देणे आणि अनाधिकृतपणे प्रवेश करणे या विविध कलमांमुळे गुन्हा नोंद असून दोन्ही आरोपी अटक आहे आणि PCR मध्ये आहेत. तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. मिळून येताच त्याच्यावरसुद्धा पुढील कारवाई करण्यात येईल असं तक्रारीत कोणतंही नमूद केलेलं नाही, त्यामुळे त्याच्यावर भाष्य करणे योग्य होणार नाही. 14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या CRPF जवानांना नागपूरच्या रायसोनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन तर्फे संविधान चौक येथे श्रद्धांजली देण्यात आली. यावेळी रायसोनी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांनी वंदे मातरम आणि जय हिंदचे नारे लावत या शहीद जवानांना अभिवादन केले. घरगुती गॅस सिलेंडर मधून अवैधरित्या मशीनद्वारे ऑटोमध्ये गॅस भरणाऱ्या आरोपीला शांतीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती शांतीनगर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी दिली आहे. शांतीनगर पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की शांतीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील कचरा गल्ली येथील फुलवारी फ्लॉवर गोडाऊन समोर एक इसम एका घरगुती गॅस सिलेंडरमधून अवैधरित्या मशीनद्वारे ऑटोमध्ये गॅस भरत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांची एक पथक घटनास्थळी पोहोचले असता त्यांना या घटनेची खात्री पटली आणि आरोपी अवैधरित्या ऑटोमध्ये गॅस भरताना आढळून आला. पोलिसांना बघून आरोपीने पळायचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्याला पकडले आणि त्याच्याकडून एक HP चा घरगुती गॅस सिलेंडर, एक ऑटो आणि गॅस भरायची मशीन जप्त केली आहे. आरोपीचं नाव वसीम अहमद मोहम्मद नवाब अहमद असे असून तो कचरा गल्ली येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. बाईट आम्ही पोलीस स्टेशन शांतीनगर येथे तपास पथकाचे प्रमुख असून काल आमची दिवसपाळी अधिकारी म्हणून ड्युटी असताना आम्हाला गुप्त बातमीदाराद्वारे माहिती मिळाली की शांतीनगर कचरा गल्ली फुलवारी फ्लॉवर याच्यासमोर एक इसम अवैधरित्या घरगुती गॅस सिलेंडरमधून मशीनद्वारे ऑटोमध्ये गॅस भरत आहे. अशा माहितीवरून आम्ही APA तांबे तसेच स्टॉपसह त्या ठिकाणी गेलो असता त्या ठिकाणी आम्हाला एक इसम असा घरगुती गॅस सिलेंडरमधून मशीनद्वारे ऑटोमध्ये गॅस भरताना समक्ष मिळून आला. तो आम्हाला पळून जात असताना आम्ही त्याला पकडले आणि त्याच्यावर कारवाई केली आणि एक HP गॅस सिलेंडर घरगुती वापराचे, एक ॲटो आणि गॅस भरण्याची मशीन अशी जप्त करण्यात आली. त्या आरोपीचं नाव वसीम अहमद मोहम्मद नवाब अहमद, वय 28 वर्ष, कचरा गल्ली असे आहे. पाचपावली ठाण्यांतर्गत घरगुती वादातून सख्या मुलाने आपल्याच वडिलांना डोक्यावर दगडाने मारून गंभीर जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे. जखमी वडिलाला तात्काळ मेयो रुग्णालयात उपचाराकरिता नेण्यात आले असून आरोपी मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. पाचपावली ठाण्यांतर्गत लालगंज येथील चकना चौक येथे आरोपी सुशील महाजन याचे राहणे असता त्याचे वडील राजीव महाजन तिथे आले आणि सुशीलला शिवीगाळ करण्यास सुरू केले. वाद वाढत वाढत इतका वाढला की सुशीलने आपल्या वडिलांना दगडाने डोक्यावर मारून गंभीर जखमी केले. तात्काळ राजीव महाजन यांना मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि आरोपी सुशील याला पाचपावली पोलिसांनी अटक केली असून घरगुती भांडणातून ही घटना घडली असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. काल 13/2/2022 रोजी जवळपास 7:30 दरम्यान लालगंज चकना चौक येथे एक पोलिसांना एक कॉल आलेला होता की ते झगडा भांडण सुरू आहे म्हणून. त्या ठिकाणी पोलीस गेल्यानंतर सुशील राजू महाजन आणि राजू गणपती महाजन हे वडील आणि मुलगा आहे यांच्या घरगुती कारणावरून आपसामध्ये वाद झाला आणि त्या वादामध्ये जखमीचा मुलगा सुशील महाजन याने आपला जखमीला दगडाने डोक्यावर मारून त्याला गंभीर जखमी केले होते. तात्काळ त्यांना जखमीला मेयो हॉस्पिटल येथे भरती करण्यात आले. त्यानंतर फिर जखमीचा भाऊ धनराज गणपती महाजन याच्या फिर्यादीवरून आम्ही अपराध क्रमांक 233/22 कलम 307 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सुशील महाजन जखमीचा मुलगा याला आम्ही अटक केलेली आहे. आरोपी आणि जखमी हे दोघे वडील आणि मुलगा आहे. त्यांचे घरगुती वाद होते. वडील हा कळंब येथे राहत होता आणि
जख्मी हा लालगंज चकना चौक इथे राहत होता, तर त्या दिवशी तो वडील चकना चौक इथे येऊन त्याला सीबी गाडी केली, या कारणावरून त्यांच्यामध्ये वाद होऊन त्याने दगडाला आरोपीने दगडाला त्याला मारलेलं आहे। आता आरोपीवर काही असे यापूर्वीचे गुन्हे दाखल वगैरे नाही, पण एक 122 ची कारवाई त्याच्यावर केलेली आहे याआधी। वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 डिग्री 3 जॉब अपॉर्चुनिटीज। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक बैंक, नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बाहर बाहर उठो बैठो, उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। नागपूर महानगर पालिकेची कोणतीही परवानगी न घेता मुदत संपून देखील राहुल केबलद्वारे केडके कॉलेज ते रेशीमबाग चौकापर्यंत हाय टेन्शन विद्युत लाईन केबल अवैधरित्या भूमिगत करण्यात येत आहे। याच्याच निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने जिल्हा सरचिटणीस पंकज खिची यांच्या नेतृत्वाखाली राहुल केबल यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले। सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या झोपायच्या कोणाला, अशा आता झोपायच्या कोणाला। विषय असा होता की काही वर्षापासून इथे 12/2020 हे काम चालू झालं होतं आणि 21/2021 हे काम खतम करायचं होतं, पर राहुल केबल दारापुरा नागपूर शहरामध्ये हे अशा खड्ड्याचं काम चालू आहेत आणि इथे येण्या जाणाऱ्या लोकांना पुष्कळ त्रास होत आहेत, इकडल्या जनतेला त्रास होत आहेत, पर ते कधी त्यांच्या लक्षात आलं नाही, त्यांच्या लक्षात यायला पाहिजेत म्हणून आम्ही हे आंदोलन करत आहोत। आणि मी मुख्यमंत्री सचिवालयाला पण हा निवेदन दिलं होतं, त्यांनी पण याच्यावर मार्क काढायला सांगितलं आहेत। अनेसाहेब अभियंते आहेत, त्यांना आम्ही निवेदन दिलं, त्यांनी सांगितलं की आम्ही त्यांच्यावर पूर्णपणे कारवाई करू, पण ते कारवाई आतापर्यंत केली नाही आहेत आणि त्या कारणामुळं आम्ही इथे आंदोलन करत आहोत। अगर असंच त्यांचं काम चालू राहणार तर आम्ही नागपूर शहरामध्ये त्यांचं काम बंद करू आणि त्यांना कुठेही आम्ही सोडणार नाही, कारण की इथे काही दिवस अगोदर इथे ॲक्सिडेंट झाला होता, इथला माणूस मरण पावला, त्या मरणाचा जुम्मेदार कोण आहेत? हा खड्डा झाला आहे, खड्ड्यामुळे ट्रॉफिक होत आहेत, ट्रॉफिक असल्यामुळे गाडी अगर स्पीडली आली, कुणी अगर समोर ब्रेक मारला तर पाठीमागची गाडी समोरमध्ये धक्का होऊन ॲक्सिडेंट होतात, त्या कारणामुळे तो माणूस मेला। पर याची जिम्मेदारी कोणीही घेऊन नाही आलेत, नाही महायुतीवाले घेत आहेत, नाही राहुल केबलवाले घेत आहेत, असं व्हायला नको। नागपूर शहरामध्ये पुष्कळ ठिकाणी त्याचं काम चालू आहेत, पुष्कळ ठिकाणी मोठे मोठे गड्डे खोदलेले आहेत,
ह्या गड्ड्यांमुळे लोकांना पुष्कळ त्रास होत आहेत. आम्ही हा त्रास लोकांना होऊ देणार नाही, त्या कारणामुळे आम्ही आंदोलन करत आहोत. आणि अगर त्यांनी मुख्य अभियंता अनिल साहेब आहेत, त्यांनी अगर राहुल केबलवर कारवाई नाही केली तर आम्ही हा धरणापासून असंच करत राहू. आणि समोर आता तर आम्ही इथे केले आहेत, पण त्यांच्या ऑफिस समोर आम्ही धरणापासून देऊन आंदोलन करू. निसर्गाच्या अवकृपेमुळे पीक पदरात पडले नाही तर आता सरकारच्या या भूमिकेमुळे अजून नुकसान होत आहे, म्हणून वर्ध्याच्या हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात जी कारवाई आहे ती थांबवण्यात यावी या मागणीसाठी आमदार समीर कुणावर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. विशेष म्हणजे या उपोषणामध्ये हिंगणघाट मतदारसंघातील 40 गावच्या सरपंचांनीही सहभाग नोंदवलेला आहे. या साखळी उपोषणात शेतकऱ्यांची वीज जोडणी पूर्ववत करून द्यावी, वीज कनेक्शन कापणे थांबवावे, यापूर्वी 2020-21 अतिवृष्टीमुळे झालेले पिकाची नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची 178 कोटी रुपयांची थकलेली रक्कम लवकरात लवकर वर्धा जिल्ह्याला द्यावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असून या आंदोलनात भाजपचे जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार, जिल्हा परिषद अध्यक्ष आणि नगराध्यक्ष देखील सहभागी झाले होते. वर्धा जिल्ह्यामध्ये गेल्या 1 महिन्यापासून महावितरण MSEB ने शेतकऱ्यावरती अतिशय मोठा अन्याय सुरू केला. प्रत्येक गावामध्ये जाऊन शेतकऱ्याचे शेतीपंपाचे वीज कनेक्शन तोडणं सुरू आहे. रोज 25 गावातली लाईन बंद केल्या जात आहे. आज शेतकरी अतिशय अडचणीत आहे. मागचं वर्ष खराब गेलं, त्याचं उत्पन्न काही झालं नाही आणि या वर्षी आता गहू आणि चना आणि इतर पिके शेतामध्ये उभी आहे. मागे अधिवेशनामध्ये आम्ही हा प्रश्न उपस्थित केला. आमच्या प्रश्नाला उत्तर देताना माननीय उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की एप्रिल मे पर्यंत लाईन तोडणार नाही, शेतकऱ्यांना आम्ही अडचणीत आणणार नाही, हे शब्द माननीय उपमुख्यमंत्र्यांनी दिले होते. आणि प्रत्यक्षात अधिवेशन झाल्याबरोबर शेतकऱ्यांची लाईन तोडणं सुरू केली. आज शेतकऱ्यांनी शेताला पाणी द्यायचं कसं, आणि एक तर शेतकऱ्यांना आपण दिवसा वीज देत नाही, रात्रीची वीज देतो, आणि त्याच्यामध्ये लाईन आता बंद केलेली आहे. एक एक डीपी बंद करतात, त्या डीपीमध्ये 30-40 शेतकरी आहे. आज मला रोज 100-150 शेतकऱ्यांचे फोन येत आहे आणि शेतकरी अतिशय हवालदिल आहे. वर्धा समीरजी कुणावार यांनी या आंदोलनाची सुरुवात केली आणि एक साखळी उपोषणाच्या माध्यमातून हे आंदोलन चालणार आहे. या आंदोलनाची जर दखल या सरकारने घेतली नाही, ज्या मागण्या घेऊन आम्ही हे साखळी उपोषण करतो आहे, तर या सरकारने याची दखल घेतली नाही तर भारतीय जनता पार्टी वर्धा जिल्हा म्हणून आम्ही 4 मतदारसंघात या आंदोलन पेटवून वर्धा येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शहर भरो आंदोलन करण्याचा आमचा वर्धा जिल्ह्याचा मानस राहील. आणि या आंदोलनाला जर जे वेगळं रूप येईल ते आज आम्हाला सांगता येणार नाही, कारण शेतकऱ्यांसाठी भारतीय जनता पार्टी सातत्याने लढते आहे आणि भविष्यातही आपण हे आंदोलन अजून जर मार्ग निघाला नाही तर या सरकारला जाब विचारण्यासाठी आणि आमच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी वर्धा जिल्ह्यात शेतकऱ्यांचं जेलभरो आंदोलन आम्ही करू. सध्या राज्यभरात कोरोना रुग्णसंख्येत रोज घट होत असून मार्चच्या मध्यावधीपर्यंत तिसरी लाट बऱ्यापैकी ओसरेल अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालन्यात दिली. सध्या राज्यात मास्कमुक्ती केली जाणार नाही, त्यामुळे तूर्तास राज्यात मास्कमुक्तीबाबत कोणताही निर्णय घेतला जाणार नसून जशी परिस्थिती येईल त्यानुसार निर्णय घेतला जाईल अशी माहिती देखील टोपे यांनी दिली. राज्यात रुग्णसंख्या कमी होत असली तरी नागरिकांनी पहिल्या आणि दुसऱ्या डोसचं लसीकरण करून घ्यावं असं आवाहन देखील टोपे यांनी यावेळी केलंय. निर्बंध कमी करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून सध्या राज्यात लागू असलेले निर्बंध कमी करण्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक असल्याची माहिती देखील टोपे यांनी दिली. एक नक्कीच आहे की आपण पाहतोय ज्यावेळी तिसरी लाटेची सुरुवात झाली होती त्यावेळी जवळजवळ पीकला असताना 48,000 रोज संख्या असायची, ती खाली जाता जाता 25 नंतर 6 आता एकदमच कमी कमी दररोज होत चाललेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की साधारण मार्चच्या मध्यावधीपर्यंत तिसरी लाट बऱ्यापैकी ओसरल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळेल आणि त्या अनुषंगाने आज जे पॉझिटिव्हिटी रेट कमी होतो आहे
संख्या कमी होती है या सगळ्यांच्याच अनुषंगाने निर्बंधांच्या संदर्भात सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदयांशी आम्ही चर्चा केलेली आहे आणि ते सकारात्मक आहेत की इथून पुढच्या काळात निर्बंध दिवसेंदिवस आपण सगळे कमी करत आहोत आणि त्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की सगळ्यांनी फक्त आपली काळजी घ्यावी. वॅक्सिनेशन मात्र आपल्याला पूर्ण करायचं आहे. वॅक्सिनेशनमध्ये आपण सगळ्यांनी जोर दिलाच पाहिजे. जे काही फर्स्ट डोस राहिले, जे सेकंड डोस राहिले, ते पूर्ण झाले पाहिजेत याबद्दल प्रशासनाला कटाक्षाने आम्ही सांगत आहोत आणि पाठपुरावा करत आहोत. मास्कमुक्ती तूर्त अजिबात नाही, कारण कुठल्याही परिस्थितीत मास्कच्या संदर्भात आपल्या डेमोग्राफी म्हणजे लोकसंख्या खूप मोठी आहे. पाश्चिमात्य देशांच्या तुलनेमध्ये आपण भारत देशाला थेट तुलना ॲपल टू ॲपल करता येऊ शकत नाही, त्यामुळे तूर्त मास्कमुक्तीचा विषय नाही. परंतु पुढच्या काळात जशी जशी परिस्थिती होईल त्या अनुषंगाने योग्य ते निर्णय निर्बंध शिथिलीच्या बाबतीत करण्यात येतील. सिंदखेड राजा येथील नगर परिषदेतील कंत्राटी कर्मचारी सफाई कामगार महिलांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सफाई कामगार यांना शासन सेवेत कायमस्वरूपी रुजू करण्यात यावे या मागणीसाठी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. 2003 पासून सिंदखेड राजा येथील नगर परिषद येथील सफाई कामगार या कंत्राटी म्हणून काम करत आहे. 11 महिन्याचा करार असतो आणि गेल्या कित्येक दिवसापासून ह्या महिला कंत्राटी म्हणूनच काम करत आहे. त्यामुळे आम्हाला नवीन आकृती बंधात नवीन सफाई कामगार पदे काढून त्यामध्ये आम्हाला रुजू करण्यात यावे या मागणीसाठी या कामगार महिलांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही असे उपोषणकर्त्यांचे म्हणणे असून रेखा राम तोंडे, अरुणा घोंडे, कावेरीबाई तोंडे, लक्ष्मी लोखंडे, शीतल सकटे, अनुसया तौर, कांताबाई साळवे या उपोषणात सहभागी झाले आहेत. सफाई कर्मचारी सफाई कामगार म्हणून काम करते आम्ही 7 महिला. 2003 पासून या कार्यक्षेत्रामध्ये काम करतो तर आम्हाला या शासन सेवेमध्ये कायमस्वरूपी नियुक्त करण्यात यावं हीच आमची मागणी आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरावर आंदोलन करण्याचा जो काही कट काँग्रेसने घातला यावर राष्ट्रवादीचे नेते तसेच पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया देत म्हटले की नेते कोणत्याही पक्षाचे असो त्यांच्या घराबाहेर किंवा पक्षाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करणे अयोग्य असून आमचे पक्ष याचे समर्थन करत नाही. आज जे काँग्रेसच्या वतीने विरोधी पक्ष नेते यांच्या घरावर आंदोलन करण्याची घोषणा करण्यात आली होती ती भूमिका योग्य नाही. कुठल्याही राजकीय पक्षाने नेत्यांच्या घरी आंदोलन करणे किंवा राजकीय पक्षाच्या समोर आंदोलन करणे हे योग्य नाही. हे नवीन पायंडा म्हणजे कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीची परिस्थिती निर्माण करणे, अमरीतुमरी होणे. आपण लोकशाहीमध्ये विरोध करणं हे आपला अधिकार असताना जे सरकारने प्रशासनाने न्यायालयाने निश्चित करून दिलेली जागा आहे किंवा परवानग्या घेऊन निदर्शनं करण्याचा अधिकार प्रत्येक राजकीय पक्षाला आहे, तो काँग्रेस असेल, भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, त्यांचे कार्यकर्ते नेत्यांचे घरी आंदोलन पुकारतील, राजकीय पक्षाच्या कार्यालयासमोर आंदोलन पुकारतील, हे जे नवीन सुरुवात झालेली आहे हे योग्य नाही. याच्यापासून प्रत्येक राजकीय पक्षाने नेत्यांनी कुठेतरी आपण हे करू नये हे आमची पक्षाची आणि माझी स्वतःची भूमिका आहे. आणि यामुळे प्रशासनावर ताण पडते, पोलीस यंत्रणेवर ताण पडते आणि त्यामुळे एक वेगळी परिस्थिती निर्माण होते. यापुढे प्रत्येक राजकीय पक्षाने पक्षांतर्गत बैठका घेऊन निर्णय घेतला पाहिजे आणि या प्रकारचे आंदोलन नको हे स्पष्ट मत आहे. आणि मोदी साहेबांनी जे काय बोललं त्याच्या विरोधात आम्ही स्पष्टपणे मत मांडलेलं आहे. पार्लिमेंटमध्ये आमच्या सदस्यांनी मत मांडलेलं आहे, विशेष करून सुप्रियाताईंनी. आम्ही सर्वांनी त्याबाबतीत त्याचा निषेध केलेला आहे. जर निदर्शन करायचं आहे तर आज VKB मराठी न्यूजमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.